नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। देशभरात कोरोनाने थैमान घातले असताना ग्रामीण भागात बालविवाहाचे प्रमाण वाढताना दिसते। विक्रमगड तालुक्यातील ओंदे येथील तहसीलदार श्रीधर गालीपिल्ले आणि पोलीस उपनिरीक्षक संदीप भोपळे यांना नुकताच बालविवाह रोखण्यात यश आले। या वधूवरांच्या पालकांना त्यांनी बालविवाहाचे दुष्परिणाम समजावून सांगून त्यांची समजूत काढली। ओंदे येथील मागास समाजातील 17 वर्षीय मुलगा आणि 16 वर्षीय मुलीचा विवाह सोहळा पार पडणार होता। याबत गालीपिल्ले आणि भोपळे यांना माहिती मिळाल्याने त्यांनी विवाहस्थळी धाव घेतली। तेथे वधूवरांचे पालक त्यांची नातेवाईकांना मुलीच्या शिक्षणाचे महत्त्व, मुलींच्या बालविवाहाचे होणारे गंभीर परिणाम यावर सविस्तर सांगितले। त्यानंतर पालकांनी ते मान्य केल्याने विवाह थांबवण्यात आला। तर घटनास्थळी बालविवाह सुरू नव्हता, मात्र मिळालेल्या माहितीनुसार विवाहाबाबत समज देण्यात आली आणि तो करू नये यासाठी कायद्याची माहिती देण्यात आली, असे विक्रमगडचे पोलीस उपनिरीक्षक संदीप भोपळे म्हणाले। तसेच बालविवाह संदर्भात माहिती मिळाल्यानंतर मी ताबडतोब पोलिसांना कळवले, असे विक्रमगडचे तहसीलदार श्रीधर गालीपिल्ले म्हणाले। बालविवाह हा कायद्याने गुन्हा आहे। कायद्यानुसार विवाहासाठी मुलीचे वय 18 वर्ष आणि मुलाचे वय 21 वर्ष असणे बंधनकारक आहे। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा नमस्कार।